कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही बघाचाच, सगळे तुमच्याकडे ना बघतच राहतील आणि सगळे तुमच्या हेअरस्टाईलचं काय कौतुक करतील माहितीये. आणि मग तुम्ही सगळ्यांना सांगायचं की तुमची हेअरस्टाईल कोणी केली आहे ते. कोणी म्हणजे मी, तुमच्या बाबाने. अरे कर पळी बाबा, करतोय ना. हा काय थांब, कुठे इथे इथे थांब थांब. चल ना. हो बाळा. आत गेल्यावर सगळे मला असे एकदम बघायला लागणार नाहीत ना. नाही म्हणजे इतक्या माणसांमध्ये वावरायची सवय नाही आहे मला. म्हणजे असं परीक्षेसारखे प्रश्न वगैरे तर नाही विचारणार ना मला. म्हणजे गाता येत का असं? पण तुला गाता येत ना. हो गाता तर येत, पण स्वयंपाक येतो का विचारत होत. ते पण तर तू उत्तम करतेस. अखिल राम, आमच्या वसू मध्ये 101 कला आहेत. हा आई, मी ते खरं आहे, पण आहे ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला कोणी काय बोललं ना तर तू लाडका दीर आहे, मी सगळं सांभाळून घेईन. चला. खाली सगळेजण वाट बघतायत. पाहुजी द्या इकडे, मी करते. ना ना ना, मी करतो ना. आणि तू किती दिवस तूच करत राहणार आहे? मला शिकायला नको का? आज वाढदिवसाच्याच दिवशी तुम्हाला शिकायचंय. हेच दिवस तर लक्षात राहणार आहेत ना त्यांच्या. पाहुजी, वाढदिवस लक्षात राहील की नाही माहित नाही, पण त्यांचा बाबा त्यांच्यासाठी किती करतो हे त्यांच्या कायम आयुष्यभर लक्षात राहील. एक्झॅक्टली, मुळोजी बोलतोय. तू खाली जा आणि सगळ्यांना सांग की आम्ही आलोच. भाऊजी, वसुंधरा आणि तिची फॅमिली पण आली असेल. मग तर आमचं फर्स्ट इम्प्रेशन सॉलिड नको का? अवनी काकू, आप आगे बढो, हम तयार होके आते हैं. चल 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 चल. पहाटे तऱ्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्या आहे पुन्हा. वहिनी चल. अरे अरे, वसुंधरा आली. ये जयश्री, इमा वसुंधरा आली. ये 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 ये. अगं बाई. अरे हो, सुकिरा सुकिरा. काय झालंय बाबा? असा का खडलास? आज कोण ना उशीर होतोय. हो हो, आलोच. चला चला चला. वसुंधरा, हे सगळं आपलं ठाकूर कुटुंब. हे जवळचे लांबचे सगळे नातेवाईक. अरे हा, सांस्कृतिक इव्हेंटचा सगळा परिवार, हे पण आपलंच आहे बरं का. अरे सख मंडळी, ही आमची होणारी सून वसुंधरा, म्हणजे चिनू मनूची होणारी आई, आणि आकाशची अर्धांगिनी वसुंधरा. काय ना, आकाश इतक्या वर्षांनी लग्नाला तयार झालाय ना, तेव्हा त्याच्या होणाऱ्या बायकोची उत्सुकतेने वाट बघतायत. बाबा, अहो तुम्ही अखिलची वहिनी म्हणून ओळख करून दिली नाही.
बाय. आणि एक मिनिट हा, एक मिनिट. कोणीही वहिनीकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी यायचं नाही आहे. जाता येतं का असे प्रश्न विचारायचे नाही. पहिले गाड्याचे क्लासे फीज भरायचे आमच्याकडे आणि मगच प्रश्न विचारायचे. मम्मा, आकाश काकांनी काही स्वीट काकी आणली आहे माझ्यासाठी. हाय, मी आदिती, या दोघांची मुलगी. वसुंधरा, आपल्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. बहिणी, बघतेस ना, तुझी होणारी सून आहे ती. पहिल्यांदा घरात आली आहे तरी तुला विचारतच नाहीये ती. बाबा, तुला असं नाही होतात का ही रूम आपल्याला छोटी पडेल म्हणून? हो का? अरे हो, आम्ही इकडे राहायला आलो ना तर या रूमचे असे दोन सेपरेट अपार्टमेंट बाकरायला लागतील, नाहीतर असे तीन 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 बेड लावावे लागतील. मला सांग, तुला काय आता? हो बरोबर आहे, तुला जे जे चेंजेस करावेसे वाटतात ना मला पटकन सांग, आपण सगळे करून टाकू. ओके ओके ओके. बघतो. ओ, गॅलरी अँड ऑल. बाबा, आणि इकडे सगळे तुझे आणि चिनू म्हणून फोटो लावलेत. आपले फोटो कुठे लावायचे? एक मिनिट, आपण तर फोटोच नाही करणे. आयफोन. मोबाईल तुझ्याच खिशात आहे. अरे हो बाबा, एक सेल्फी सेल्फी. ओके. सगळीकडे मुलींचेच फोटो दिसत आहेत. त्यांच्या पहिल्या बायकोचा कुठेच फोटो नाहीये. त्या कशा होत्या त्या कळायला काहीच मार्ग नाहीये. मम्मा, कशी दिसतीये ग मी? अखिलच्या फॅमिलीला इम्प्रेस करायचंय ना. तन्या, हा बस इथे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी आलोयत ना आपण, मग त्याला येऊ देत कारचा दरवाजा उघडायला. कसं आहे ना तन्या, की लग्न झाल्यानंतर त्याला तुझ्या पुढे मागेच करायचंय. हो ना, आतापासूनच सवय होतात. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.